दिवसभरातल्या महत्त्वाच्या 25 बातम्यांनी टॉप 25 मधून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उद्याचा शेवटचा दिवस, आज विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव, प्रस्तावात कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा, विधान परिषदेतही अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा। विरोधकांची पायऱ्यांवर निदर्शनं, गुजरात निर्मा पावडरचा उल्लेख, केंद्रीय यंत्रणा तसंच राज्य सरकारच्या कारभाराविरोधात विरोधकांचं आंदोलन। महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रम पत्रिकेवरून विधान परिषदेमध्ये मानापमान नाट्य। उपसभापती आणि विरोधी पक्षनेते यांचं कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव नसल्यामुळे विरोधक आक्रमक। विधानभवनाच्या बाहेर आंदोलनाच्या वेळी आमदार विक्रम काळे आणि मंत्री दीपक केसरकर आमने सामने, काळेंच्या मागण्यांवरून केसरकरांनी सुनावलं। महाराष्ट्रातील वातावरण बिघडवायचं, दंगली घडवायच्या आणि मग निवडणुकांना सामोरं जायचं, सध्या पडद्यामागे याबाबत पटकथा लिहिणं सुरू आहे, ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचा आरोप। पुन्हा युतीच्या अफवांमध्ये अर्थ नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या विधानभवनातील एकत्र येण्यावर खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंचं भाषण स्क्रिप्टेड होतं, राऊतांचं राज ठाकरेंवर टीकास्त्र। दादा भुसेंनी शेतकऱ्यांची फसवणूक केली, गिरणा कारखान्यातील भ्रष्टाचार दादा भुसेंना पचणार नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट हा योगायोग नव्हता तर तो घडवून आणलेला योग होता, संदीप देशपांडेंचं वक्तव्य। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 26 मार्चला होणाऱ्या सभेचा टीझर रिलीज, बरं झालं गद्दार गेले आणि हिरे सापडले, जे काय बोलायचं ते मोकळ्या मैदानात बोलायचं, टीझरमध्ये उल्लेख। 26 मार्चला मालेगावमध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सभेची जोरदार तयारी सुरू, सभेसाठी गावोगावी जाऊन नागरिकांना सभेला येण्याचं आवाहन। ओबीसींचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांचा निषेध म्हणून भाजप राज्यभर आंदोलन करणार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती, मोदी आडनावावरून टिप्पणी करून ओबीसींचा अपमान, ओबीसी समाज राहुल गांधींना जागा दाखवून देईल, बावनकुळेंचा इशारा। शिवेंद्रराजेंच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर उदयनराजेंचं प्रत्युत्तर, जर लोकांनी सांगितलं की उदयनराजेंनी पैसे खाल्लेत तर मी मिशा काढून टाकेन, उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना आवाहन। औरंगाबादच्या नामांतराविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली, याचिका दाखल करून घ्यायला सुप्रीम कोर्टाचा नकार। पुण्यातल्या डेक्कन भागात मोदी हटाओ देश बचाओ असे पोस्टर्स कुणी लावलेत याचा शोध सुरू। केंद्रीय अर्थसचिवांच्या नेतृत्वामध्ये पेन्शनच्या मागण्यांसंदर्भात समितीची स्थापना, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कर्नाटकच्या दौऱ्यावर, माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांची बंगळुरूमध्ये घेतली भेट। UAPA कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल, एखाद्या व्यक्तीकडे भारतामध्ये बंदी असलेल्या बेकायदेशीर संघटनेचं फक्त सदस्यत्व असलं तरी देखील तो गुन्हाच ठरणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय। मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये 4 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीची माहिती। विस्ताराच्या सर्व कर्मचाऱ्यांना एअर इंडियामध्ये सामावून घेणार, विस्ताराचे CEO विनोद कन्नन यांची माहिती। डॉमिनोज इटलीमधून बाहेर पडणार, लिक्विडेशन प्रक्रिया सुरू। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।